आपलं हक्काचं बातमीपत्र। राज्यातील 3 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर सर्व स्तरातून टीका होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संभ्रम दूर करण्याकरिता आपण स्वतः जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे सूत्रवाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले। ते एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर असताना पत्रकारांजवळ बोलत होते। इतकेच नाही तर हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे गेल्याचे खापर देखील सामंत यांनी फोडले। राज्यात प्रकल्प राहावेत यासाठी कोणते प्रयत्न आधीच्या सरकारकडून करण्यात आले होते का असा सवाल उपस्थित करत तारखेनुसार अहवाल राज ठाकरे यांना देणार असल्याचे देखील सामंत म्हणाले। राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांची भूमिका त्यांनी मांडली असे सांगत उद्योग गुजरात मध्ये जाण्यावरून राज यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलणे टाळले। राज्यासाठी केंद्र सरकारने 2 नवीन प्रकल्प जाहीर केले आहेत, त्याची माहिती लवकरच दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं। शेवटी महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे काम करत आहेत, त्यांनी त्यांची जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। परंतु मी तारखेनिहाय स्वतः राज ठाकरे साहेबांना भेटणार आहे की उद्योग विभागामार्फत कशा पद्धतीनं प्रयत्न झाले होते नव्हते, तारखा काय आहेत, कशा पद्धतीनं प्रकल्प कधी गेलेले आहेत हे मी स्वतः राजसाहेबांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे, दाखवणार देखील आहे। परंतु त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन सरकार म्हणून आम्ही करणं देखील आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। शेवटी बेरोजगारी दूर करणं हा त्यांच्यासमोरचाच नाही तर आमच्या सगळ्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांची मांडलेली ती भूमिका आहे, त्याचा विचार आम्ही योग्य तो करू। परंतु प्रकल्प गेले म्हणून जे 1 महिना जी काही बोंबाबोंब चालू आहे, मी जसं मगाशी सांगितलं की अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट येतात तसं मेगा खोटं बोलणं सध्या चालू आहे। म्हणजे स्वतःच्या हातामध्ये एकही कागदपत्र नसताना फक्त खोटं बोलायचं आणि मी जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर नसल्यामुळं युवा पिढीला डायव्हर्ट करायचं यासाठी फक्त या पत्रकार परिषद चालू आहे। मी आज देखील पुन्हा एकदा ते 3 प्रश्न विचारतो की वेदांता ज्यावेळी परत गेला त्याच्या अगोदर शिंदे सरकार याच्या अगोदर हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली होती का? कॅबिनेट सब मीटिंग 14 महिने न होण्याचं कारण काय? आणि एअरबसच्या बाबतीमध्ये साधं अक्षर जरी पत्रव्यवहार डिफेन्सला किंवा सेंट्रलला केला असेल तर त्याचा पुरावा पाहिजे। आणि कालचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की 5 जुलैला आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ती खरी होती, त्याचा रेकॉर्ड देखील माझ्याकडे आहे, की राजनाथ सिंह साहेबांनी सॅफ्रॉनच्या संदर्भामध्ये एक मीटिंग घेतली आणि त्याच्या सीईओनी तो प्रकल्प हैदराबादला करण्याचा निर्णय घेतला। आता जे 5/7/2022 पब्लिश झालेलं आहे त्याच्यावर शंका उपस्थित करायची आणि तो देखील प्रकल्प गेला असं सांगायचं हे दादांत खोटं आहे। त्याचा देखील एकही अर्ज हा आमच्याकडे उद्योग विभागाकडे नव्हता, परंतु आज केंद्र शासनानं 1600 कोटी रुपयाच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। त्याचा काय टाईप आहे, कशा पद्धतीचे प्रकल्प आहेत ते सविस्तर उद्या मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।